नमस्कार, मेधाज रेसिपी जे यूट्यूब चैनल वर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी तुमच्या सगळ्यांसाठी एक क्रीम ऑफ ब्रोकोली सूप ची रेसिपी घेऊन आली आहे। चला तर साहित्य बघूया। 200 ग्राम ब्रोकोली घेतली आहे, त्याची फुले काढून घेतली आहेत आणि त्याचा देठ पण मी वापरणार आहे। एक मीडियम साइजचा कांदा घेतलाय, एक कप दूध, अर्धा कप क्रीम, चवीपुरतं मीठ, अर्धा टीस्पून मिरीची पावडर, थोडासा लसूण मी 2 पाकळ्या ऑलिव ऑइल मध्ये टॉस करून घेतलाय, 2 चमचे बटर घेतलाय, 1 चमचा तेल घेतलाय, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्यांचे तुकडे करून घेतलेत। बटर घालते, बटर जळू नये म्हणून मी तेल घालणार आहे 1 चमचा। कांदा घालते, लसूण, दोन मिनट मी परतून घेणार आहे। ब्रोकोली घालते, पाणी घालते, 5 ते 7 मिनिट आपण शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून। ब्रोकोली आपली छान शिजली आहे, आता मी ती गाळून घेते आणि थंड झाल्यावर त्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊया। ब्रोकोलीची छान पेस्ट झाली आहे। ब्रोकोलीमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स आणि फायबर्स असतात, त्यामुळे हा एक छान हेल्दी ऑप्शन आहे। स्टॉक घालते, पेस्ट करूया। पेस्ट चांगली उकळी येऊ इथपर्यंत ठेवूया। उकळी आली आहे, आता गॅस मी बारीक करते। दूध घालूया, गॅस बारीक केल्यानंतर आपलं सूप फाटणार नाही। क्रीम घालते, चवीप्रमाणे मीठ, मिरपूड, छान उकळी येईपर्यंत 2-3 मिनिटं गॅसवर ठेवून द्यायचं। सूपला छान उकळी आली आहे, आपण आता सर्विंग करूया। टॉस केलेला लसूण घालते, क्रीम घालते, आपले सूप रेडी आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राइब करा।